ओके मी परत एकदा सांगते, नीट ऐका. आजच्या आपण लेक्चरला जी सुरुवात करतोय आणि या लेक्चरला आज आपण आपला जो आजचा टॉपिक आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. व्याकरण विभाग, व्याकरण विभागामधला हा प्रश्न जो तुम्हाला कमीत कमी 2 मार्कासाठी विचारला जातो आणि 2 मार्कासाठी असणारा हा प्रश्न या पद्धतीने असतो की एकतर विचारलं जातो प्रश्न म्हणजे की वाक्यांचे प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतरित करा, असे 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात. आणि म्हणून तुम्हाला इथे दिलेला आहे हा प्रश्न, पहा या प्रश्न या वाक्यांचे प्रकार जे आहेत, या वाक्यांचे प्रकार आहेत 1-4. आणि पहिलं म्हणजे विधानार्थी वाक्य असर्टिव सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि आज्ञार्थी वाक्य सेंटेन्स अशा प्रकारचा हा. आणि त्यानंतर उद्गारार्थी वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तर तुम्हाला याच्यातून एक अंदाजा नक्कीच आला असेल की हे जे वाक्यांचे प्रकार आहेत हे आपण याही आधी घेतलेले आहेत, अगदी 8th स्टँडर्ड पासून आपण शिकत आलेलो आहोत की या प्रकारचे आपण सेंटेन्स अनेकदा पाहिलेले आहेत, पण ते कसे काय त्याचं डेफिनेशन काय असतात हे परत एकदा समजून घेतले. आणि यामध्ये विधानार्थी वाक्यांचे 2 प्रकार आहेत. बघा यामध्ये विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार. पहिला प्रकार पाहिला आपण विधानार्थी, आणि या विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे होकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नकारार्थी वाक्य मीन्स नेगेटिव्ह सेंटेन्स. हे अशा प्रकारचे आपण सेंटेन्स पाहणार आहोत. बघायला जरी सोपे असले तरीही बऱ्याचदा याच्यामध्ये आपले मार्क्स जातात आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे छोटीशी गोष्ट जी लक्षात येत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर आपला हा ग्रामरचे जे मार्क्स आहेत ते आपले कापले जातात. अगदी क्षुल्लक गोष्ट असते कळण्यासारखी, पण बहुधा म्हणजे आतापर्यंत बोर्डचे पेपर जेव्हा चेकिंगला आले तेव्हा मात्र अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी मुलांचे मार्क्स गेले. या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणजे दिसायला तुम्हाला असं वाटतं की अरे आम्ही ते 8th स्टँडर्ड पासून शिकतोय हे सगळं, आम्हाला तर माहितीये हे सर्व, पण तरी देखील का चुका घडतात हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपण आजचा पहिला प्रकार ते म्हणजे विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य पाहतोय आपण. आणि या विधानार्थी वाक्यालाच बघा, या विधानार्थी वाक्याला असर्टिव सेंटेन्स असं म्हटलं जातं. खर तर याची डेफिनेशन अशी आहे की ज्या वाक्यात एक सरळ विधान म्हणजे सिंपल सेंटेन्स केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता विधानार्थी वाक्य असे का म्हणतात, तर जेव्हा ते साधं स्टेटमेंट असतं, अगदी सिंपल असं सेंटेन्स वाक्य, एकदम अगदी साधं वाक्य असतं, सरळ वाक्य असतं, त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. जिथे वाक्य पूर्ण होतं, खरं तर जिथे वाक्य पूर्ण होतं बोलून, म्हणजे आपण कित्येक वेळा आपल्या खरं तर हे जे काही ग्रामर आहे ना हे आपल्या बोली भाषेतलं कित्येक शब्द आहेत, आपण कित्येक वेळा बोलतो पण ते बोलताना याचा प्रकार असा पडतो हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून बघा इथे उदाहरण दिलेलं आहे, रेणुका आत्ताच शाळेत गेली, रेणुका आत्ताच शाळेत गेली, म्हणजे वाक्य कम्प्लीट होतंय इथे आपल्याला जाणवतंय रेणुका आत्ताच शाळेत, एवढंच बोललं तर काय होईल, वाक्य पूर्ण होणार नाही, वाक्याचा अर्थ लक्षात येणार नाही. रेणुका आत्ताच शाळेत काय हा प्रश्न पडेल आपल्याला, पण गेली हा लागल्या गेल्यानंतर न तेव्हा मात्र काय आलं, तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे रेणुका आताच शाळेत गेली, म्हणजे रेणुका शाळेत गेली हे तर आपण जरी म्हटलं तरी ते सिंपल सेंटेन्स वाक्य होतं, तरी ते साधंच वाक्य, पण ती आत्ताच गेली हे एक आपल्याला लक्षात येतं. रमेश काल आला नव्हता, रमेश काल आला नव्हता, रमेश काल असं जरी म्हटलं तर काय नाही लक्षात येत. रमेश काल आला इथे जरी आपण म्हटलं तरी वाक्य कम्प्लीट होतं, पण आला नव्हता म्हणजे वाक्याचा अर्थ
बदलतो असे हे वाक्य आपल्याला विधानार्थी वाक्य म्हणून लक्षात येतात. म्हणून इथे उदाहरण दिलेली आहे त्याप्रमाणे मी काल रात्री गावी मी काल गावी गेलो होतो, मी आपल्या सेवेसाठी आलो असतो, असे हे उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत. याचा अर्थ म्हणजे काय? विधानार्थी वाक्य. पुढे पाहूया आपण. या विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार आहे. पहिला म्हणजे होकारार्थी वाक्य. या होकारार्थी वाक्याला बघा, जेव्हा वाक्यात होकार दर्शविलेला असतो तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात. होकार म्हणजे काय? म्हणजे सहजता दिसून येते आपल्याला, सहज आपल्याला ते वाक्य म्हणजे एखाद्या वाक्यातून आपल्याला, जसं इथे उदाहरण दिलेलं आहे मला आंबा आवडतो, सिंपल सेंटेन्स. आपण हे वाक्य अगदी मला वाटतं अगदी 5वी 6वी पासून आपण ऐकतोय ग्रामर मध्ये. पण इथे होकारार्थी अर्थ होतो कसा, तर आंबा आवडतो हा होकार दर्शवणारा आहे की हा आवडणारा, आपण आपली आवड दर्शवतोय म्हणून हे होकारार्थी. तर ते काम मोठे आहे, ते काम मोठे आहे हे होकार दर्शवणार. तर इथे नकारार्थी बघा वाक्य, नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा वाक्यात नकार दर्शवलेला असतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. तर मला आंबा आवडत नाही, मग अशी काय बघितलं होकारार्थी मध्ये सेम वाक्य, मला आंबा आवडतो. आता नकारार्थी मध्ये करता असलेलं हे वाक्य की मला हे मला आंबा आवडत नाही, अशा प्रकारचं हे वाक्य इथे लक्षात येतं. समजतं की इथे काय प्रकार आहे. इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांनाच क्लिअर होईल, कारण अतिशय सोपं आहे हा भाग की नकारार्थी वाक्य काय आणि होकारार्थी वाक्य काय. म्हणजे एक वाक्य जे आहे ते तुम्हाला होकार मध्ये आहे की ते मला आवडतं, आवड दर्शवतं, मी जे आहे ते मी करण्याचे काम दर्शवतो. पण जेव्हा ते नकार दर्शवायचं असतो तेव्हा मात्र बघा सेम सेंटेन्स आहे ते, सॉरी इथे ती झालेले, ते काम लहान नाही. म्हणजे बघा इथे आपल्याला होकारार्थी मध्ये सेम वाक्य कसं होतं, ते काम मोठे आहे, तर इथे काय दिलेलं आहे, ते काम लहान नाही. वाक्याचा अर्थ बदललाय का? नाही. पण नाही हा दर्शवून त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा नकारार्थी वाक्य दर्शवण्याचं काम केलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना मला वाटतं कळालं असेल की कशा प्रकारे तुम्हाला इथे हे जे सेंटेन्स आहे हे नकारार्थी का आणि कसं आहे. लक्षात आलं का की हे कशा प्रकारचं इथे दिलेलं आहे, होकारार्थी आणि नकारार्थी. हे तुमच्या वाक्यांच्या प्रकारामध्ये फार महत्वाचा भाग आहे. विधानार्थी वाक्य ओळखणं अतिशय सोपं, जिथं फुल स्टॉप होतो वाक्य संपतं, वाक्य कम्प्लीट होतं, तिथे त्या वाक्याला विधानार्थी वाक्य सहज ओळखता येतं. पण होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी हे करताना तुम्हाला थोडस डिफिकल्ट होऊ शकतं. आता त्याचा पुढचा प्रकार बघूया, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच काय, तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह दिलेला असतो. आता तुम्ही एवढे सेंटेन्स बघतात, उदाहरणार्थ बघा विमान प्रवास कोणाला आवडत नाही, आपण हे बहुधा बऱ्याचदा बोलतो आणि बोलताना हे लक्षातही येतं, आपल्याला बोलताना हे लक्षातही येतं की कशा प्रकारे हे जे सेंटेन्स आहेत हे आपण नेहमीच बोलत असतो, पण याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतो, यालाच विधानार्थी म्हटलं जातं, यालाच काय आणखीन म्हटलं जातं, ह्या आपल्याला वाक्यांचा प्रकार मात्र माहिती नसतो. म्हणून बघा इथे परत एकदा, विमान प्रवास कोणाला आवडत नाही, जगी सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे. हा खर तर अभंगातला भाग आहे आणि हा अभंगातली एक ओळ, पण त्याच्यामध्ये पण प्रश्नचिन्ह, जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे जगात सर्वात सुखी असा कोण आहे, कोण आहे या जगामध्ये सर्वात सुखी, आत्ताच्या घडीला तो कोणीच नाही. घर गावाबाहेर का घेतले नाही, घर गावाबाहेर का घेतले नाही, हा एक इथे प्रश्न येतो. आणि आपल्याला कुठे जायचे आहे, आपल्याला कुठे जायचे आहे प्रश्न विचारणारे. आपल्याला अनेक प्रश्न आपण बऱ्याचदा आई वडिलांना विचारतो, इतर मित्रमंडळींना विचारतो, शिक्षकांना विचारतो, पण हे प्रश्न शेवटी
ज्याला आपल्याला प्रश्न पडलेला असतो असं हे सेंटेन्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा लिहिताना मात्र लिहिण्यामध्ये फरक काय, तर लिहिण्यामध्ये त्याला हा प्रश्नचिन्ह अशा प्रकारे दर्शविला जातो. लक्षात आलं प्रत्येकाला? प्रश्नार्थी वाक्य अतिशय सोपं आणि सहज समजणार आहे. त्याच्यानंतर ना बघा, आपल्याला ना हे वाक्य आणि हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे याही आधी, पण तरी देखील आपल्याला प्रश्न काय पडतो की हे जे काय आहे ना, हे सगळं आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की कशा प्रकारे आपल्याला हे जे सेंटेन्स आहेत हे डेफिनेशन सकट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सहज ओळखता येतं प्रश्न, प्रश्नार्थी वाक्य. आता वाक्याच्या शेवटी जिथे प्रश्नचिन्ह आहे ऑब्व्हियसली ते प्रश्नार्थी वाक्य आहे. जिथे फुल स्टॉप कम्प्लीट होतोय, वाक्य पूर्ण होतंय, तिथे मात्र तुम्हाला विधानार्थी वाक्य लक्षात येतंय. पण याही पलीकडे आपण जे वाक्य रूपांतर म्हणतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. तो पाठ आपण या स्टेप बाय स्टेप एका प्रकारानंतर पाहणार आहोत. बघा, इथे आज्ञा वाक्य आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता याच्यामध्ये ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी वाक्यांचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, प्रत्येक वाक्यामध्ये काय काय निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे ज्या ज्या वाक्यामध्ये, खरं आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, आज्ञा दिलेली आहे, पण आज्ञा फक्त जा, ये, कर, बस अशाच आज्ञा असतात का? तर त्या आज्ञांचे सुद्धा प्रकार आहेत. ते म्हणजे ती म्हणजे हुकूम दिलेली आज्ञा, त्याच्यामध्ये विनंती दिलेली आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, या सगळ्यांचा बोध होतो. या अर्थांचा जिथे बोध होतो म्हणजे काय, जिथे अर्थ स्पष्ट होतो अशा या वाक्यांना इथे लक्षात घ्यायचं. बघा, आपल्याला या वाक्यांमध्ये लक्षात येईल की पहिलं म्हणजे तुझे पुस्तक मला दे. पहिलं वाक्य आहे उदाहरणार्थ दिलेलं, तुझं पुस्तक मला दे. आज्ञा केलेली आहे, म्हणजे आपण एक प्रकारचं त्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मला ते पुस्तक दे. ऑर्डर हो, आपण तिला आज्ञा दिलेली आहे की तुझे पुस्तक मला दे. आपण रिक्वेस्ट नाही करत आहेत, प्लीज मला तुझं, म्हणजे कृपया मला तुझं पुस्तक मिळेल काय, असं नाही विचारत आहे. आपण विचारतोय काय की तुझं पुस्तक मला दे. ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो. म्हणजे ज्ञानबा हा व्यक्ती कोठा सोडून, म्हणजे कोठा म्हणजे काय, एक प्रकारची खोली, ती खोली सोडून शेताच्या बाहेर हो, म्हणजे अगदी कोठा पण सोड, शेताच्या बाहेर सुद्धा जा. हुकूम दिलेला आहे, हुकूम केलेला आहे, म्हणजे एखादा व्यक्ती रागाने जेव्हा बोलतो ना की हे सोडून जा, म्हणजे अगदी तू माझ्यापासून अगदी दूर दूर निघून जा, तर कोठा सोडून दे, त्याच्या बाहेर निघून जा, या प्रकारची त्यांनी विनंती, म्हणजे ही आज्ञा. पहिला प्रकार आपण आज्ञा पाहिला, म्हणजे अगदी हुकूम केलेला आहे निघून जा म्हणून, हो बाहेर हो, असा हा अर्थ इथे लक्षात येतो वाक्यातला. पण तुम्हाला मात्र आता हे जे प्रकार आहेत, आज्ञा आहे, हुकूम आहे, विनंती आहे, प्रार्थना आहे, जे तुम्हाला इथे वाक्य दिसतात. तिसरं म्हणजे बघा की तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. विनंती देणारी आज्ञा आहे, आज्ञार्थी वाक्य बघा की आनंद मिळू दे. एक प्रकारची त्यांनी केलेलं या सेंटेन्स मधून, म्हणजे जा, ये, बस, दे, हे जे शब्द आहेत हे आपल्याला आज्ञा दर्शवणारे शब्द आहेत. हे शब्द जे आहेत आपल्याला आज्ञा देणारे शब्द आहेत. पण यातला हा प्रकार बघा, वाक्यामध्ये विनंती दिसून येते. दे, हो, इथे ऑलमोस्ट शब्द असेच आहेत, पण शेवटी जरी हे शब्द असे असले तरी देखील कशा प्रकारची विनंती इथं सांगितली आहे, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, म्हणजे तुझ्या सोबत राहून सुद्धा तरी मला ऍटलीस्ट मला हे आनंद मिळू दे. त्याच्यानंतर बघा चौथं वाक्य, बाबा विठोबा माझ्या पोराच्या कामात
आपण देवाला विनवणी करतो, प्रार्थना करतो, देवाला सुद्धा एक प्रकारचं मागणं मागत असतो. मी मागणं आपल्याला इथे लक्षात येतं की बाबा विठोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. बाबा विठोबा म्हणजे देवाला प्रार्थना केलेली आहे. दे दे म्हणजे आपण मागतोय, आज्ञाच करतोय एक प्रकारचे की तू मला हे दे. मग ती देवाला असू दे प्रार्थना किंवा दुसऱ्या आणखीन व्यक्तीला असू देत, पण ती प्रार्थना स्वरूपात असलेलं हे वाक्य इथे स्पष्ट होत. शेवटी भले ऑर्डर दिलेली आहे, दे हो कर जा असे जरी शब्द जरी असले ना, पण वाक्याचा अर्थ हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग नंतर ना बघा पाचवं वाक्य, खूप शीख खूप मोठा हो. आशीर्वाद मोठा हो, खूप मोठा हो असा आपण आशीर्वाद देतोय. आशीर्वाद भले जरी असला ते करण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे. लक्षात घ्या की आज्ञा हुकुम विनंती प्रार्थना, तुम्हाला ब्रॅकेट मध्ये हे जे काही प्रकार दिसतायत ना, आज्ञार्थी वाक्यांचा प्रकार. म्हणजे जर समजा तुम्हाला एक्झामला आलंच समजा, तर तुम्ही हे जे वाक्यांचे जे प्रकार आहेत ना, हे प्रकार तुम्हाला लक्षात आणून दिलेले आहेत की कशा प्रकारे तुम्हाला हे जे वाक्यांचे जे प्रकार पडतात वाक्यामध्ये, ऍक्च्युली हे प्रकार नाहीयेत पण अर्थ समजून घेणं आवश्यक आहे की आज्ञा हुकुम विनंती प्रार्थना आशीर्वाद याप्रमाणे वाक्यांचा अर्थ लक्षात घ्यायचा असतो. पण लिहिताना मात्र वाक्याचा प्रकार ओळखा. तुझे पुस्तक मला दे, आज्ञार्थी वाक्य, सिंपल. तुम्हाला एक्झामला लिहिताना मात्र एवढंच लिहायचंय, त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं नाही की तो हुकुम आहे, ती विनंती आहे, की ती प्रार्थना आहे, का आशीर्वाद आहे. लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, लिहिलं तरीही काही फरक पडणार नाही. उलट ते समोरच्याला समजून येतं की या मुलाला त्या वाक्याचा मूळ अर्थ कळालेला आहे. कळालं का? लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, आणि नाही लिहिलं तर काहीच फरक, म्हणजे त्याला गरज नाहीये विनंती दाखवणं. मी तुम्हाला समजण्यासाठी हे दर्शवलेलं आहे, हे तुम्हाला समजता यावं की वाक्यांचे प्रकार बघा कशा आज्ञार्थीमध्ये सुद्धा कसे आपल्याला समजून येतात. कशा प्रकारे आपण एखाद्याला हुकुम देतो पण तरी ते आज्ञार्थी वाक्य असतं, कशा प्रकारे आपण एखाद्याला विनंती करतो, प्रार्थना करतो, आशीर्वाद देतो, तरी देखील तो आज्ञार्थी वाक्याचाच प्रकार ठरतो. तर असं हे आज्ञार्थी वाक्य आपण इथे पाहिलेलं आहे. आता पुढे पाहूया उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता हे मात्र अतिशय महत्वाचं आहे, कारण केवल प्रयोगी अव्यय जर तुम्हाला आठवत असतील, ओके, अव्ययाचे प्रकार, अव्ययाच्या प्रकारामध्ये केवल प्रयोगी अव्यय हे जर तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला येणारे जे शब्द आहेत ते जर तुम्हाला शब्द समजले तर ते म्हणजेच काय, तो उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तर बघा याचं डेफिनेशन काय म्हणते, ज्या वाक्यांमध्ये एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गार दर्शवलेला असतो म्हणजे आपण अरे रे, अरे देवा, अरे बाप रे, अरे छा, अरे वा, असे शब्द जेव्हा आपण बोलतो हे म्हणजे आपल्या स्वभाव दर्शक, म्हणजे आपल्याला ज्या भावना येतात जेव्हा आपण घाबरतो अरे बापरे, तेव्हा हे शब्द येतात. आणि तेव्हा मात्र आपल्या वाक्यामध्ये बोलण्याचा प्रकारही बदलतो. आपण हे बऱ्याचदा बोलत असतो, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, एखाद्याचं काय झालं, तर आपण पटकन एखादा आपली जी भावना आहे समोर येते ती आपण बोलून दाखवतो. किंवा एखाद्याच्या बाबतीत काहीतरी आनंदी घटना घडली असेल तर ते आपण आपल्या बोलण्यातून दर्शवतो. मग ह्याला जेव्हा आपण ते उद्गारतो, ते शब्द, ते वाक्य जेव्हा उद्गारतो तेव्हा मात्र त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता इथे उदाहरणार्थ बघा, किती सुंदर आहे मराठी भाषा, किती सुंदर आहे मराठी भाषा. बघा किती सुंदर, किती सुंदर म्हणजे अरे बापरे, म्हणजे किती सुंदर आहे, म्हणजे कितीतरी सुंदर आहे अशी ही भाषा आपण तिथे बोलताना उल्लेख केलेला आहे. आणि शेवटी एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारार्थी चिन्ह. आता किती सोपी कविता आहे ही, किती सोपी कविता आहे ही, हे वाक्य लक्षात येत. बाप रे केवढा मोठा साप हा, बाप रे बाप रे, या शब्दाला सुद्धा एक्सक्लामेटरी आहे. आणि पुढे बघा केवढा मोठा साप आहे हा, म्हणजे जेव्हा वाक्यातून
खूप मोठा काहीतरी अर्थ आपल्याला बोध होतो ते ते जेव्हा भावना दिसली जाते तेव्हा मात्र हा अर्थ आपल्याला लक्षात येतो. किती उंच आहे ही इमारत किंवा एखादी खूप मोठी उंच 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 असणारी बिल्डिंग आपण पाहतो तेव्हा मात्र आपण तिला पाहून जेव्हा बोलतो की किती उंच आहे ही इमारत, अरे रे धावताना पडला तो. म्हणजे ह्या सगळ्या भावना आहेत, ह्या सगळ्या आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात, ह्या भावना दर्शवणारे सुद्धा प्रकार पडतात. एक हर्षदर्शक प्रकार ज्याला आनंद दर्शक असंही म्हटलं जातं, असे आणखीन किती प्रकार आहेत बरे केवळ प्रयोगी वाक्यांमध्ये. तुम्हाला जेवढे आठवतात त्या ते मला चॅट बॉक्स मध्ये लिहून सांगा. शोकदर्शक व्हेरी गुड. निषेधार्थी ओके. परत एकदा रिपीट करते, केवळ प्रयोगी अव्ययामध्ये जे प्रकार आपले होते की आपले प्रकार होते बघा, हर्षदर्शक शोकदर्शक असणारे असे बरेच प्रकार होते. ते तुम्हाला किती आठवतात ते लिहा, कारण ते जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला तुमचा जो हे जो उद्गारार्थी वाक्याचा जो प्रकार आहे तो मात्र नक्की लक्षात येईल. येस भूमी बरोबर. चला बऱ्यापैकी माहितीये म्हणजे तुम्हाला हे जे शब्द आहेत हे याप्रमाणे आहेत. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत, तुम्हाला चारही प्रकार मला वाटतं कळालेले आहेत. कशा प्रकारे तुम्हाला आता प्रश्न तुम्हाला विचारला जातो वाक्यांचे प्रकार ओळखा. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, वाक्यांचे प्रकार ओळखा. तर वाक्यांचे प्रकार ओळखा म्हटलं की तुम्हाला इथे दिलं जातं बघा वाक्य आणि त्याचा प्रकार बघा. इथे तुम्हाला दोनही दिलेला आहे. इथे तुम्हाला दोनही दिलेला आहे. ही खूपच मानाची गोष्ट आहे. ही खूपच मानाची गोष्ट आहे. वाक्य काय आहे, विधानार्थी. कारण हे वाक्य आपल्याला इथे पूर्णतः लक्षात येतं. हे वाक्य जे आहे हे पूर्णतः आपल्याला समजता येतं की ही काय आहे, खूपच मानाची गोष्ट आहे. वाक्य पूर्ण झालं संपला म्हणजे इथे तुम्हाला विधानार्थी वाक्य लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, किती सुंदर आहे ही ज्योत. ज्योत म्हणजे दिवा, दिव्याची जी वात असते ती जो प्रकाश येतो त्या माध्यमातून. तर किती सुंदर आहे ही ज्योत असा हा वाक्य, ह्याला म्हणतात उद्गारार्थी वाक्य. बागेत फेरफटका मारा, फेरफटका मारा म्हणजे काय आज्ञा दिलेली आहे म्हणून आज्ञार्थी वाक्य. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो हे आहे प्रश्नार्थी वाक्य. लक्षात आलं इथपर्यंत. मग पुढे बघा, पाचवं वाक्य आहे मुलांनो अभ्यास करा. मुलांनो अभ्यास करा, आता हे काय आहे, आज्ञा दिलेली आहे करा म्हणजेच परत काय येणार, आज्ञार्थी वाक्य. असा हा वाक्यांचे प्रकार तुम्हाला याप्रमाणे एक मार्कासाठी विचारला जाणारा हा प्रश्न परत एकदा तुम्हाला का द्यावा लागला, परत एकदा तुम्हाला हे का समजावं लागलं, याच रिझन एकच की तुमचे हे एकही मार्क्स जाता कामा नये. आता पुढे बघा, वाक्य रूपांतरित करा. वाक्य रूपांतरित करा असा प्रश्न तुम्हाला येतो. बघा, पहिलं दिलेलं आहे विधानार्थी वाक्य, हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. हे हस्ताक्षर, हस्ताक्षर म्हणजे काय, तुम्ही जे रायटिंग करता
ते अक्षर ते जे रायटिंग आहे तुमचं ते रायटिंग खूप सुंदर आहे असं हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे यालाच प्रश्नार्थी करायचंय. याच वाक्याला प्रश्नार्थी करायचंय तर प्रश्नार्थी करताना हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे नाही म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला का. लक्षात घ्या कोणताही प्रकारांमध्ये जेव्हा तुम्ही वाक्य कट करता तेव्हा मात्र तुमचा कोणताही वाक्याचा प्रकार जो आहे तो बदलता कामा नाहीये. त्याचा जो अर्थ आहे तो सॉरी प्रकार नाही प्रकार जरी बदलला असेल पण त्या प्रकाराच्या नुसार तुमचा अर्थ जो आहे तो बदलता कामा नाहीये. लक्षात घ्या प्रश्नार्थी वाक्य आहे हे आणि प्रश्नार्थी वाक्याप्रमाणे हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे नाही म्हणजे आपल्याला जशाचं तसंच हे वाक्य दिलेलं आहे. क्वामा दिलाय क्वामा देऊन तुम्हाला नाही हा शब्द दिलाय आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलाय फक्त ते प्रश्नार्थी वाक्य झालेलं आहे. कळालं इथपर्यंत? बघा जशाचं तसं वाक्य दिलेलं आहे पण सगळ्याच वेळी प्रत्येक वेळी वाक्य जशाच तसे येऊ शकतात का? नाही होऊ शकत. म्हणून बघा आता पुढचं वाक्य आहे सेम वाक्य पण ते उद्गारार्थी करताना किती सुंदर आहे हे हस्ताक्षर. किती किती हा शब्द वापरून त्याचा उल्लेख केलेला आहे. किती सुंदर आहे हे हस्ताक्षर. एक्सक्लेमेटरी चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह लावलं ते झालं उद्गारवाचक वाक्य. विधानार्थी वाक्याप्रमाणे याचं वाक्य बघा उद्गारार्थी मध्ये करताना याचा अर्थ बदलला का? वाक्याचा अर्थ बदलला का? लक्षात घ्या वाक्याचा अर्थ कधीही बदलायचा नाही. आणि आता बघा आज्ञार्थी वाक्य हस्ताक्षर सुंदर काढा. आज्ञा दिलेली आहे यालाच आज्ञार्थी मध्ये करताना हस्ताक्षर सुंदर काढा. अशा प्रकारे या वाक्यांचा अर्थ लक्षात येतो. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? ओके आपण जर तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलेलं आहे तर मला कृपया तुम्ही याच आन्सर देऊ शकता. क्वेश्चन नंबर बघा 1 इथे तुम्हाला विधानार्थी वाक्य वाक्याचा प्रकार दिलेला आहे. ही खूपच मानाची गोष्ट आहे. याला उद्गारार्थी मध्ये करायचं असेल तर कसं करणार? ही खूपच मानाची गोष्ट आहे याला वाक्य रूपांतर करायचं आहे उद्गारार्थी मध्ये. पहिला प्रश्न जो दिलेला आहे इथे त्याला तुम्ही उद्गारार्थी मध्ये कसं कराल ते मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर हवे. पहिला प्रश्नाचं उद्गारार्थी करा. मला वाटतं आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येकाकडे मराठी फाउंट आहे तर तुम्ही त्या थ्रू लिहिलं तर मला जास्त बरं पडेल. किती मानाची गोष्ट आहे बरोबर. भूमी प्रजापती नेहा मृणा खूपच मानाची गोष्ट आहे. हे थोडस चेंजेस होतो त्यामुळे आपण दृष्टी बिर्जे ही मानाची गोष्ट आहे. हे विधानार्थी वाक्य आहे त्याला दृष्टी पुन्हा एकदा चूक करतेस. आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. येस प्रीती व्हेरी गुड. म्हणजे हे सेंटेन्स आलंय बऱ्यापैकी बऱ्याच जणांना तरी मला बऱ्याच जणांचे आन्सर मिळत नाहीये. आता तुम्ही एकेकाला अनम्यूट केलं तर चालेल का? प्रत्येक जण आन्सरेबल मला दिसत नाहीये चॅट बॉक्स मध्ये. अँजेलाची मला अजून आन्सर मिळालेले नाहीये. भाविक जोशी हरिओम गणेश बरेच जण आहेत की त्यांचे मला आन्सर मिळतच नाहीत. कृष शेजवळ
लेक्चरला येतात पण लेक्चर मध्ये फक्त ऐकून घेतात, आन्सर देत नाहीत. असे खूप जण आहेत ज्यांची नावं घेता घेता आता कमीच पडतील. आदित्य व्हेरी गुड, चांगला प्रयत्न केलाय. चला नेक्स्ट आपण घेऊया परत. येस दर्शना, एक्सक्लामेटरी चिन्ह हवंय फक्त. लक्षात घ्या, लिहिताना तुम्ही काळजी घ्या की तुम्ही काय लिहिताय आणि लिहिताना कोणता चिन्ह आवश्यक आहे. ठीक आहे मुलांना अभ्यास करा, या वाक्याला विधानार्थी वाक्य करा. मुलांना अभ्यास करा, या वाक्याला विधानार्थी वाक्य करा. शेवटचा प्रश्न बघा, मुलांना अभ्यास करा, या वाक्याला तुम्हाला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करा. नाही हिरण, थोडस राईट अगदी परफेक्ट आलेलं आहे पण करतायत पेक्षा करतात. नेहा तो परत एकदा आज्ञार्थी प्रकार झाला. मला वाटतं हा काय प्रकारे, मला तेच कळत नाही. मूल अभ्यास करत आहेत मुले, तेजल मुले, थोडस सेंटेन्स मध्ये फरक आहे. तुम्ही जोपर्यंत लिहून देणार नाही ना मला तोपर्यंत कळणार नाही की तुम्हाला कितपत कळालेलं आहे. प्रश्न आहे बघा, मुलांना अभ्यास करा, हे आहे आज्ञार्थी वाक्य. याला काय करायचं तुम्हाला, विधानार्थी. मुलांना अभ्यास करा, मुले अभ्यास करतात, मुले अभ्यास करतात, विधानार्थी वाक्य. लक्षात आलं इथपर्यंत? मला असं वाटतं हे गरजेचं नाहीये, हे वाक्य गरजेचं नाहीये. कळालं इथपर्यंत? अच्छा आता मला एक सांगा, बागेत फेरफटका मारा हा आज्ञार्थी वाक्य आहे. बागेत फेरफटका मारा हे आज्ञार्थी वाक्य आहे. यालाच तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नार्थी. प्रश्नार्थी, प्रश्नार्थी. तिसरा प्रश्न जो दिलेला आहे, बागेत फेरफटका मारा हे आज्ञार्थी आहे, याला प्रश्नार्थी करा. याच वाक्याला प्रश्नार्थी करा. संस्कृती नाही नाही का नाही हो. नाही आदित्य, येस खुशी शुक्ला, व्हेरी गुड, परफेक्ट आन्सर मिळाले. हिरल का केला हा प्रश्न नाही हो. आपल्याला वाक्याला वाक्याचा अर्थ चेंज नाही करायचा आहे. खुशी शुक्ला बरोबर आहे. ओके फेरफटका मारायला तुम्ही बागेत फेरफटका मारताय का? नाही नाही. श्रेयस गुड एफर्ट, ऍटलीस्ट तुम्ही ट्राय करताय. ठीक आहे
प्रश्न आहे तुमचा बागेत फेरफटका मारा, याला तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्नार्थी बागेत फेरफटका चला बऱ्यापैकी आंसर मिळालेले आहेत, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने ट्राय केलेला आहे, जेव्हा जे सुचतो तेच आपण करण्याचा प्रयत्न करतो. बागेत फेरफटका मारा हे जे आहे वाक्य आज्ञार्थी आहे, यालाच तुम्हाला काय करायचं होतं? प्रश्नार्थी. बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी आन्सर दिलेले आहेत आणि चांगले दिलेले आहेत. आता बऱ्याच जणांनी आन्सर जे दिलेले आहे, बागेत फेरफटका मारला क्वेश्चन मार्क, फेरफटका मारला तनिषा, ओके बागेत फेरफटका मारतात का? ओके व्हेरी गुड. बागेत फेरफटका मारतात एवढं पाहिजे होतं, मारतात नाही का, मारा नाही का हा बरोबर नाहीये. राईट आन्सर असा आहे की बागेत फेरफटका मारतात नाही का. प्रश्न प्रश्नार्थी वाक्य लक्षात आलं? प्रीतीनाने ट्राय केलेला आहे पण त्यामध्ये प्रश्नाचा हा अर्थ अशा प्रकारे लक्षात घ्यायचा की आपला जो प्रश्नाचा जो अर्थ आहे तो अर्थ चेंज होता का म्हणे, म्हणजे बागेत फेरफटका मारा ओके आज्ञा दिलेली आहे पण त्याला जेव्हा आपण याच्यामध्ये चेंज करतो प्रश्नार्थीमध्ये, पण तेव्हा चेंज करताना काय करायचं? बागेत फेरफटका मारतात नाही का, म्हणजे मारतात हे आपला जो फेरफटका मारतात हा अर्थ जिथल्या तिथे राहतो, आणि नाही का जॉईन केल्यानंतर ना काय होतं बरं, त्याचा अर्थ जशाचा तसा राहतो पण वाक्य प्रश्नार्थी बनत. लक्षात आलं इथपर्यंत? इथपर्यंत प्रत्येकाला कळालंय? म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला हे जे प्रकार आहेत हे प्रकार लक्षात आलेले आहेत, आणि आजचा जो हा आपला वाक्यांचे प्रकार हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल. पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा एकदा ग्रामर पार्ट पाहणार आहोत, तर उद्या येताना सुद्धा तुमचं नोटबुक वगैरे रेडी करून या व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला नोट डाऊन आणखीन चांगल्या प्रकारे करता येईल, आणि तयारीने या थोडस व्यवस्थित की जेणेकरून तुम्हाला ग्रामर पार्ट हा हे जे सिम्पल सिम्पल आहे बघा, 2 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन आज कम्प्लीट झालेले आहेत. एक म्हणजे वाक्यांचे प्रकार ओळखा आणि एक म्हणजे वाक्य रूपांतरित करा. ओके आपला टाइम असाही झालेला आहे, उद्याच्या लेक्चरला आपण पुन्हा एकदा भेटूया. ठीक आहे.